अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारा स्थानिक वासनिक अकॅडमी येथे जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद भेंडारकर, प्राध्यापक सुरेश चोपणे, डॉक्टर सलीम तुकडी, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, जिल्हा महिला संघटिका रजनी कार्लेकर, जिल्हा सहसचिव अनिल लोणबले, प्राध्यापक संजय वासनिक यांची उपस्थिती होती. माहिती तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात सुद्धा जादूटोण्याच्या संशयावरून खून आणि धनप्राप्तीसाठी नरबळीसारखे प्रकार सातत्यानं घडणं ही आधुनिक भारतीय समाजाची शोकांतिका असून या संदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील 4 दशकांपासून सातत्याने जनमानसाचे प्रबोधन करत आहे. समितीच्या या अतिशय महत्त्वपूर्ण आणि काळाची गरज असलेल्या कार्याची व्यापक प्रमाणात प्रभावीरित्या प्रचार प्रसार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रबोधनासोबतच संघटन बांधणीवर भर देण्याचं आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले. या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 40 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात आलं. या बैठकीचं प्रास्ताविक अनिल दहागावकर यांनी केलं. संचालक धनंजय तावडे यांनी तर रजनी कार्लेकर यांनी आभार प्रदर्शन केलं.